पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोराम यांनी सपत्नीक मतदान केलं आहे. आज 23 एप्रिल रोजी पुणे मतदारसंघ, पुणे लोकसभा मतदारसंघ 34 यासाठी मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. सकाळी 7 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. मी जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच पुणे जो आपला पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी आहे त्याचे दारोपण आहे. आज मी या ठिकाणी आपला वाईफसोबत तिथे व्होट करायला आलो. माझं आव्हान आहे पुण्याचा जो काही पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी सर्व व्होटर्स आहेत, स्पेशली यांना आव्हान आहे की पुण्याचा जो काही व्होटर टर्नआउट आहे, आपण असं पाहतो की प्रत्येक वेळी कधी 50% कधी 54% असा प्रकारचे टर्नआउट राहिलेला आहे. आणि यावेळी आपण मागील 6 महिन्यापासून खूप चांगला असा प्रकारच्या स्वीप ॲक्टिव्हिटीज घेत आहोत. लोकांना आव्हान करतो की आपण आपला व्होट टाका. मला पूर्ण विश्वास आहे की यावेळी आपला हा जो शहर आहे त्याचा मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढणार आहे. नवीन व्होटर्स खूप मोठ्या प्रमाणात ॲड झालेले आहेत. आज मी पण इथे मतदान करतो आणि मी सर्वांना आव्हान करतो. मी इथे फॅमिलीसोबत राहिलो आहे. मला असं वाटते की लोकतंत्रमध्ये हा आपला जो हक आहे सर्वात महत्त्वाचा हक आहे. आणि असा लोकतंत्रमध्ये आपली भूमिका कुठेतरी असली पाहिजे याचा खात्री करण्यासाठी कमीत कमी आपण व्होट करू शकतो. आणि आपला एक व्होटरमुळे नक्कीच फरक पडतो अशी जाणीव सर्वांनी ठेवावी आणि आपलं घर सोडून आज मतदान केंद्रावर जाऊन व्होट करावी. मतदानचा दिवस आज सुट्टीचा दिवस नाही आहे, एवढे नक्कीच आपण याचं भान ठेवा. आजचा दिवस आपल्याला व्होट करण्यासाठी प्रशासनाने दिलेला आहे, तर एवढे आपण नक्कीच करा.